नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर्शको, विधानसभेच्या अर्ज भरण्याची तारीख अगदी काही तास शिल्लक राहिली असताना संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये शक्ती प्रदर्शन, वेगवेगळ्या मोठमोठ्या सभा त्या ठिकाणी होतात, परंतु संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता शिर्डी विधानसभेकडे लागून राहिलंय। खरं तर या शिर्डी विधानसभेमध्ये या भागाचे विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शक्ती प्रदर्शन केलं होतं, आणि त्या शक्ती प्रदर्शनाला नेमकी गर्दी किती होईल यामध्ये शिर्डी मतदारसंघातल्या विरोधकांचं आणि त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं। खरं तर त्या सभेला किंवा त्या शक्ती प्रदर्शनाला प्रचंड अशी गर्दी बघायला मिळते। खरं तर तरुणांचा तेवढीच गर्दी आहे, वयस्कर लोकांची तेवढीच गर्दी आहे, आणि खास करून महिला वर्गांचा सुद्धा मोठा सहभाग या रॅलीमध्ये त्या ठिकाणी घेतला आहे। खरं तर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळते। विखे पाटलांचं या शिर्डी मतदारसंघामध्ये असणारं व्हिजन, त्यांनी केलेली कामं, महत्वाचं म्हणजे निळवंड्याचं पाणी, अशा वेगळ्या माध्यमातून विखे पाटलांवरती प्रेम करणारं, त्यांच्या परिवारावरती प्रेम करणार असे असंख्य कार्यकर्ते या भव्य रॅलीला त्या ठिकाणी आले आहेत। सर्वात प्रथम म्हणजे वयस्कर लोक सुद्धा या रॅलीसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी गर्दी केली आहे। खरं तर लोकांच्या हातामध्ये वेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी बॅनर आहेत, कहो दिल से, विखे पाटील फिर से, आमचा पक्ष म्हणजे विखे पाटील, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर देखील या भागामध्ये लावलेले आहेत। खरं तर अगदी देवस्थान शिर्डी मतदारसंघामध्ये जेवढा विकास झाला तेवढा कुठल्याच विकास भागामध्ये झाला नाही, सुद्धा लोक त्या ठिकाणी आपल्यासोबत बोलून दाखवतात। त्यामुळे ही जी भव्य रॅली किंवा ही जी गर्दी आहे त्या ठिकाणी विरोधकांच्या त्या ठिकाणी झोपणारी नक्की आहे। तर असे आपले काका आहेत, नेमकं त्यांचं म्हणणं काय, कहो दिल से, विखे पाटील फिर से, अशा पद्धतीचं त्यांनी अंगावरती स्टॅटो काढलाय, नेमकं त्यांचं म्हणणं काय जाणून घ्या। नमस्ते। नमस्ते। कुठलं गाव? लोणी। सर्वात महत्वाचा प्रश्न, हे सगळं एवढं केलं ते कशासाठी केले? साहेबांसाठी, विखे पाटील साहेबांसाठी। कशासाठी एवढं प्रेम? त्यांचं प्रेम आहे, त्यांचं काळीज आमच्यासाठी खूप मोठं आहे। काळीज? हो, म्हणजे ते साहेब आमच्यासाठी खूप प्रेम करतात, म्हणजे त्यांचं हृदय चांगलं आहे आमच्यासाठी। मी माझ्यासारखा सामान्य माणसाला त्यांनी बनवलं आजपर्यंत, माझी हिस्ट्री पाहिली तर खूप मोठी आहे, पण मी आज त्यांच्यामुळे या ठिकाणी आहे। काय झालं थोडक्यात सांगा? नाही, माझा परिवार साहेबांनी बनवला सुखदुःखामध्ये आमच्या घरामध्ये, आणि अनेक लोकांना खूप त्यांनी प्रेम दिलं, आणि अनेक लोकांना ते प्रेम करतात असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। त्यांच्यासाठी मी आज सर्व सोडून रोड उभं राहिलो की साहेब राहता तालुक्यामध्ये निवडून आले पाहिजे, 1 लाखांचा विजय झाला पाहिजे। येतील? येतील, 100% येतील। विरोधक? नाही, विरोधकांचं काय, काहीच नाही। काय नाही काम? ते फक्त बोलतात, काहीच नाही, बाकी काही नाही। साहेबांचं काम आहे हे सगळं दिसतं, तुमच्या माध्यमातून सगळे दाखवलं तरी चालत। या राहता तालुक्याचा विकास त्यांनी केला, शिर्डी मतदारसंघाचा केला, महसूल मंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं। 100% आमदार आहे? 100%। ठीक आहे, एकदा वाक्य म्हणते, कहो दिल से, विखे पाटील साहेबच आमचा पक्ष आहे, विखे पाटील आमचा पक्ष आहे। हो, या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या आहेत, आणि या राहत्यामधली गर्दी बघून त्या ठिकाणी विरोधकांची नक्की झोप उडेल हे चित्र या मतदारसंघामध्ये बघायला मिळते। कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा राहता।